कथा शेतकऱ्यांची। नमस्कार मंडळी, कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मंडळी, आज आपण जे सातवे राज्यस्तरीय ॲग्रो कृषी प्रदर्शन हे जे आहे, तर इथं सरांची आपण थोडीशी सरांसोबत चर्चा करूयात। सर, काय म्हणाल आजच्या या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी? माननीय पालकमंत्री महोदय आज उपलब्ध झाले, त्याबद्दल मी त्यांचे फार आभार मानतो। महारेशीम अभियान म्हणजे रेशीम उद्योगाचा प्रचार प्रसिद्धीसाठी पूर्ण राज्यभर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, आणि त्यासाठी सर्वांनी याच्यात सहभाग घेऊन आपलं उत्पन्न दुप्पट करण्याची संधी घ्यावी यासाठी आज माननीय मंत्री महोदय यांच्या तालुक्यामध्ये म्हणजे पैठणमध्ये पैठणीचं पुनर्जीवन करण्यासाठी हजारो एकर लागवड पैठण तालुक्यात आणि मराठवाड्यात करून आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे। त्यासाठी माननीय मंत्री महोदय यांनी फार पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ 10 वर्षापासून ते सपोर्ट करतात। त्यांनी मार्केट सुरू केलं पाचसोडला, त्याचप्रमाणे स्वतः पैठणमध्ये एक फार मोठी इंडस्ट्री सुरू करायची आणि पैठणीला लागणारं सगळं ते सहकार्य करण्याचं माणस त्यांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे याच्यासाठी लागणारे अंडीपुंज हे आपल्याला बाहेर राज्यातून आणावं लागत होते, ते सुद्धा उत्पन्न करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने जे संकल्प केलेला आहे, प्रकल्प केलेला आहे, तो चिकलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती सुरू होणार आहे, आणि त्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना आवाहन करतो की या प्रदर्शनाला भेट द्यावी, तर त्याचप्रमाणे या रेशीम उद्योगामध्ये सहभागी व्हावं। हा महारेशीम अभियानचा जो संकल्प आहे तो 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे, त्यासाठी आपण नोंदणी करण्याचं त्वरित नोंदणी करून यामध्ये सहभागी व्हावं। तर मंडळी, आपण बघत आहोत की सरांनी हा जो एक उपक्रम इथं रेशीम उद्योगाचा चालू केलेला आहे, त्याबद्दल आपण भुमरे सर पण आपल्याला काहीतरी सांगतील असं मला वाटतं। सर, दोन शब्द तुम्ही पण सांगावे। आज आपल्या संभाजीनगर सातवे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन हे भरलेले एक शेतकऱ्यासाठी एक चांगलं प्रदर्शन इथं आयोजित केलेले, आणि आत्ताच जिल्हा रेशीम महारेशीम अभियान महाराष्ट्रभर हे राबवण्यात येत आहे। आणि आत्ता हाके साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न व्हावं त्याच्यासाठी हा उपक्रम राबवला जातो, आणि विशेष म्हणजे पैठणला पैठणी ही बनवली जाते, त्याच्यासाठी जे आपल्याला रेशीम लागतं ते सुद्धा आपल्या पैठणला तयार व्हावं, आणि विशेष म्हणजे जे अंडी कुंज लागतं ते सुद्धा आपल्या इथंच तयार व्हावं, याच्यासाठी हाके साहेबांनी खूप काही प्रयत्न केलेले। मी अनेक वर्षापासून हाके साहेबाचा याच्यामध्ये चांगला अभ्यास आहे, त्यांच्यामुळंच मी तर म्हणतो महाराष्ट्रात हे रेशीम आपलं हे तुतीची लागवड ही वाढलेली आहे, आणि एक प्रोजेक्ट आपल्या संभाजीनगरला येणार आहे, आणि त्याच्यामधून निश्चित शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, आणि जे आपल्याला पैठणीसाठी जे काही मटेरियल लागतं त्याचेसुद्धा उत्पादन आपल्या इथंच होईल, आणि मार्केटिंगसुद्धा पहिल्यांदा आपल्याला मला वाटतं बेंगलोरला का कुठंतरी जावं लागत होतं विक्रीसाठी, पण आता ते कोर्स आपल्या इथंच आपण विक्री सुरू केली त्याचासुद्धा फायदा होतो आहे, आणि आपल्या MIDC त आपण या रेशीम तयार व्हावं याच्यासाठीसुद्धा आपण प्रयत्न करणार आहे। धन्यवाद सर। मंडळी आपण बघतोय की रेशीम उद्योग हा जो शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणारा एक व्यवसाय आहे, आणि या व्यवसायासाठी खूप सारे शेतकरी आपल्या शेतीमध्ये तुतीची लागवड करतात, आणि ते अंडीपुंजी जी असतात ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणावरून कलेक्ट करतात, आणि आज या कृषी प्रदर्शनामध्ये भुमरे साहेब आलेले आहे आणि त्यांनी जी एक इथं मोलाची माहिती दिलेली आहे, तर ही माहिती नक्कीच आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायद्याची ठरणार आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। कथा शेतकऱ्यांची।